नमस्कार, मी संकेत आवटे. तुमच्या आता बऱ्याच कमेंट येत आहेत की मार्केट अप ट्रेंड मध्ये जाते, आता काय करायला पाहिजे, काही स्टॉक तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता का, कोणते बिझनेसेस आता सध्या चांगले रन होत आहेत, डायव्हर्सिफिकेशन कसं करायला पाहिजे, या गोष्टींबद्दल तुमचे अनेक प्रश्न माझ्याकडे येतात. एक महत्वाची गोष्ट सांगतोय, हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशन पर्पजसाठी देतोय, तो कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन देत नाही आहे. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला बिझनेस पटत असेल, स्टॉक आवडत असेल आणि जर कन्व्हिक्शन असेल की हा स्टॉक वाढू शकतो, बिझनेस हा ग्रो होऊ शकतो, सेक्टर हे चांगलं चालू शकतं, देन अँड दोन ओनली यू कॅन इन्व्हेस्ट इन दिस स्टॉक, अदरवाईज यू कॅन अवॉइड, हे मी स्पष्ट सांगतोय. त्यामुळे पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच व्हिडिओ नवनवीन पाहत राहा. पहिला स्टॉक आणि महत्वाचा स्टॉक, जेबीसी फार्मास्युटिकल्स. जेबीसी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड हा जो स्टॉक आहे तो खूप बेस्ट स्टॉक आहे असं मला वाटतं. भले अति मोठा नाही आहे, लाखो करोडचं मार्केट कॅप त्याचं नाही आहे, 15,000 कोटीचं मार्केट कॅप आहे, पण कंपनी काम करते केमिकल आणि फार्मास्युटिकल्समध्ये, ज्यामध्ये डोमेस्टिक फॉर्म्युलेशन्स 55% कंपनी ऑलमोस्ट कमवते, 53% तुम्ही म्हणू शकता, एक्सपोर्ट फॉर्म्युलेशन 31% आणि कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग 13% कंपनी करते आणि एपीआयस थ्रू 3% यांचं इन्कम होत असतो. इंटरनॅशनल बिझनेस जर तुम्ही बघितला किंवा जिओग्राफिकल प्रेझन्स यांचा बघितला तर 50 जास्त कंट्रीमध्ये हे सध्या अवेलेबल आहेत. एशियामध्ये आहेत, गल्फ मिडल ईस्ट कंट्रीमध्ये आहेत, युएसएमध्ये आहेत, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सेंट्रल अमेरिका, आफ्रिका, रशिया अशा अनेक देशांमधून यांचा बिझनेस येतोय. महत्वाची गोष्ट यांची जाणून घेण्यासारखी ही आहे की मार्केट कॅप 15,800 कोटीचा आहे, स्टॉकचा पीई जर तुम्ही बघितला तर तो 39 आसपास आहे, थोडा एक्सपेन्सिव्ह आहे. बट आता हे जे मी स्टॉक तुम्हाला सांगतोय हे क्लिअरली अप ट्रेंडमध्ये असलेले स्टॉक, क्लिअरली मूव्हिंग असलेले स्टॉक, क्लिअरली ग्रो होत असलेले स्टॉक, जेणेकरून आपण ती रॅली पकडू शकतो. यालाच म्हटलं जातं चढणाऱ्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, किंवा जे मार्केट ग्रो होत असतं त्याच ग्रोईंग फेजमध्ये त्या स्टॉकमध्ये एंट्री घेणं, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग नव्हे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग काय करतं, जेव्हा स्टॉक खाली येतो, मी बरेच स्टॉक तुम्हाला सांगितले होते, 50% क्रॅश झाले, 70% क्रॅश झाले, आता आपण यामध्ये एंट्री घेऊ शकतो, इथं तिथं बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केलेल्या होत्या, पण हे जे स्टॉक तुम्हाला सांगतोय हे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग नाहीत, हे एक मोमेंटम स्टॉक्स आहेत. मोमेंटम स्टॉक्स वगैरे हे टेक्निकल शब्द मी का वापरत नाही, सोप्या भाषेत का सांगतो तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिक व्हायला पाहिजेत. मोमेंटम स्टॉक इज नथिंग बट वाढणाऱ्या स्टॉकमध्ये एंट्री घेतली, तो अजून वाढेल, अजून वाढल्यानंतर मी बाहेर पडलो, वाट बघत बसणार नाही, हा साधा फॉर्म्युला असतो. सो स्टॉकचा पीई 39 आहे तर इंडस्ट्री पीई 27 आहे. जर तुम्ही सेल्स ग्रोथ याची बघितली 3 तर 13.8% पाहायला मिळते आणि 5 सेल्स ग्रोथ 12.5, 10 सेल्स ग्रोथ 11.7% पाहायला मिळते. डिव्हिडंड डील खूप कमी आहे, 0.8, पण पुढच्या 2 स्टॉकपेक्षा बेटर आहे असं तुम्ही म्हणू शकता एका स्टॉकपेक्षा. क्वार्टरली रिझल्ट जर तुम्ही बघितले तर डिसेंबरपर्यंतचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत, मार्चचा अजून आलेला नाही, कंटिन्युअसली ग्रो होताना दिसतोय. 800 कोटीच्या आसपास कंपनीचा नेट सेल आहे क्वार्टरली आणि 106 कोटी रुपयाचं नेट प्रॉफिट आहे. क्वार्टरलीवर फोकस करतोय बिकॉज ऑफ आपल्याला शॉर्ट टर्मसाठी याचा विचार करायचा आहे. जेबीसी फार्माचा जर आत्ता तुम्ही विचार केला तर ऑलमोस्ट यानं जो हाय गाठला होता तो आहे 2430+ यानं हाय गाठला होता आणि आत्ता सध्या हा ट्रेड करतोय 2040 दरम्यान. इझिली आत्ता ही लेवल सपोर्ट लेवल आहे. थोडंफार मागे पुढे करून यामध्ये 2 ते 3 छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. एक चांगली अप मूव आली म्हणजेच हार्डली हा 2300 रुपयाला जरी गेला ना तरी 300 रुपयाची ग्रोथ झाली आणि विच इज नियर अबाउट 20-15% हो 15-20% रिटर्न तुम्हाला इझिली यामधून मिळू शकतात, एवढं पोटेन्शियल या स्टॉकमध्ये आहे. दुसरा स्टॉक आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स. हा जो स्टॉक आहे ना आग स्टॉक आहे. याचं रिझन काय तर HAL ही कंपनी जी आहे ते डिफेन्स रिलेटेड प्रोडक्ट बनवते. आता डिफेन्स रिलेटेड प्रोडक्ट किती महत्वाचे आहेत, आता काय काय प्रोडक्ट आहेत, कसे आहेत, याबद्दल अति जास्त आत आपण घुसणार नाही, पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हे जे स्टॉक आहेत ना डिफेन्स रिलेटेड ते प्रचंड ग्रो होणार आहेत, कारण चायना भयंकर स्पेंड करत आहे, चायनाचा पैसा प्रचंड डिफेन्समध्ये लागतोय, आपला शेजारी देश आहे, त्याचबरोबर मोठमोठे देश जे डेव्हलप्ड कंट्रीज आपण ज्यांना म्हणतो त्यांनी सुद्धा हेवी स्पेंडिंग डिफेन्सवर केलेलं आहे. मग ते स्पेंड करतायत तर भारताने का मागे पडायचं, हे साधं गणित भारत सुद्धा लावणार जर भारताला पण ग्रो व्हायचं असेल तर. नो डाऊट या गोष्टीचा एवढा फायदा देशाला होत नाही, पण डिफेन्स प्रचंड महत्वाचा आहे. ही गोष्ट अशी आहे ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर रिटर्न नाही येत, बट आपल्या देशाचं संरक्षण खूप चांगलं होतं,
पण एच एलला जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की हे लोक एक्सपोर्ट पण आता करत आहेत, बाहेर पण माल देत आहेत. जे डिफेन्स रिलेटेड इक्विपमेंट आपण बनवतोय ते वेगवेगळ्या देशांच्या डिमांडवर त्यांना आपण प्रोव्हाइड करतोय. याचा अर्थ साधं गणित आहे, एक्सपोर्ट पण होतोय, धंदा पण बनतोय, देशाचं संरक्षण पण होतंय, आणि महत्वाची गोष्ट मेक इन इंडियाला प्राधान्य पण दिलं जातंय, जेणेकरून आपल्याच देशामध्ये आपलीच शस्त्रास्त्र बनवली जात आहेत. जर आपलं शस्त्र आपल्याकडेच बनवलं असेल तर त्याची टेक्नॉलॉजी बाहेर जाणार नाही, त्याचा मिसयूज होणार नाही, बऱ्याच गोष्टी यामध्ये इन्वॉल्व आहेत. हे एवढंच तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो दॅट सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हिंदुस्तान एरोनॉटिकल्स तुम्हाला चांगला फायदा देऊ शकतो. बाय द वे याचा पीई बघितला तर आता सुद्धा 17 पीई रेशो याचा ट्रेड करतोय. जबरदस्त पीई रेशो आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. याला आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग पण म्हणू शकतो आणि मोमेंटम इन्व्हेस्टिंग सुद्धा म्हणू शकतो, कारण हा स्टॉक स्वस्त पण मिळतोय आणि एका ट्रेंडमध्ये वर जाताना सुद्धा मिळतोय. म्हणजे आपल्या दोनही गोष्टी फुलफिल होत आहेत. मार्केट कॅप जर बघितलं तर 1,00,000 कोटीचं मार्केट कॅप आहे. करंट प्राइस 3,000 सुरू आहे. यानं लो बनवला होता 1,500 आणि हाय बनवला होता 3,050. सो नियर अबाउट एकाच वर्षामध्ये हा स्टॉक डबल झाला आहे. एवढी जबरदस्त ग्रोथ यानं दिली आहे आणि तरी सुद्धा पी रेशो अजूनही कंट्रोलमध्ये आहे. बऱ्याच वर्षाची ग्रोथ थांबलेली आता या स्टॉकमध्ये पाहायला मिळते. 5 ग्रोथ 7.5%, 10 ग्रोथ 6.5%, आणि 3 ग्रोथ ऑलमोस्ट 8% जाऊन पोहोचली आहे. आणि ROCE जर बघितला तर 30% आहे. जबरदस्त ROCE आहे, याला सुद्धा मानायला पाहिजे. EPS 174 आणि ROE 27.2 आहे. या गोष्टींना सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. प्लस जर तुम्ही याचे क्वार्टरली रिझल्ट्स बघितले तर तुम्हाला क्लिअरली कळून चालेल की मार्चमध्ये यांचे रिझल्ट खूप चांगले येतात. 12,495 कोटी रुपयाचा नेट सेल्स कंपनीने केला आहे, जो ऑल टाईम हायवर पोहोचलेला आहे. म्हणूनच आपण याला पॉझिटिव्हली कन्सिडर करू शकतो. एक जबरदस्त ब्रेकआउट होण्याच्या मार्गावर आहे. पुन्हा हा 3,024 लेवलवर सध्या ट्रेड करतोय आणि ही झिगझॅग रॅली कंटिन्यू होत राहील. अशा प्रकारे मार्केट वर जात जात हे कंटिन्युअसली रॅली अपसाइड देऊ शकतं. येणाऱ्या काळामध्ये इझिली मला 4,000 टार्गेट पण यामध्ये पाहायला मिळू शकतात. बट कन्झर्वेटिव्ह डोकं वापरून आपण 3,500 तरी मिनिमम टार्गेट याचं ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला 500 मिळतील आणि शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा मला बाहेर पडायला यामधून संधी मिळेल. इवन मी ॲज अ स्विंग म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतो. बाय द वे तुमच्यासाठी आता प्रचंड मेहनत करायला सुरू आहे संकेत आवटे या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही आलात तर मी रोज लाईव्ह येतोय, तिकडे तुम्हाला ट्रेडिंगचे धडे देतोय. खूप चांगला पैसा कमवण्याची एक संधी तुमच्याकडे आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचा फायदा करून घ्या. जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे ऑफलाईन कोल्हापूरमध्ये येऊन शिकायचं आहे तर नेक्स्ट मंथच्या पहिल्या आठवड्यामध्ये बॅच होणार आहे. या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. इन्व्हेस्टमेंटची संधी आताच आहे, मार्केट ग्रो होत आहे. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि जबरदस्त पैसा कमवायचा असेल तरी सुद्धा या दुसऱ्या नंबरवर कॉल करून सविस्तर माहिती घ्या. SIP स्ट्रॉंग आणि स्मार्ट SIP कशी असते ना हे आमची टीम तुम्हाला समजावून देईल. पुढचा स्टॉक आहे टाटा मोटर. टाटा मोटरचं मार्केट कॅप 1,90,000 कोटी रुपयाचं आहे, ज्यामध्ये सेल्स ग्रोथ बघितली 5 तर प्रचंड कमी आहे. 3.5% तुम्हाला पाहायला मिळते. 10 सेल्स ग्रोथ जी आहे ती 6% पाहायला मिळते, पण 3 सेल्स ग्रोथ जवळपास 10% पाहायला मिळते. बिकॉज गेलेली 1-2 प्रचंड चांगली टाटांसाठी गेले आणि ती पुढं पण जात राहणार हे वाक्य मी का वापरतोय तुम्हाला क्वार्टरली रिझल्ट बघून कळेल. 1,05,000 कोटीचा नेट सेल्स कंपनीनं केलाय, रेकॉर्ड ब्रेक धंदा करून दाखवलाय. 5,496 कोटी रुपयाचं नेट प्रॉफिट करून दाखवलंय. हे ऑल टाइम हाय आहे, म्हणजेच स्टॉक प्रचंड ग्रो होतोय. कंपनी फंडामेंटली प्रचंड ग्रो होते. JLR लँड रोवरवर जबरदस्त कंपनीनं काम केलंय. म्हणजेच काय, जागवार ठीक आहे, म्हणजे अजूनही मी एवढा इम्प्रेस नाही किंवा मी एवढा कन्व्हिन्स नाही, पण लँड रोवर रेंज रोवर ही जी सेरीज आहे त्यांची प्रचंड चांगली चालते. दम आहे, डिफेंडर विफेंडर या ज्या सगळ्या गाड्या आहेत मस्त चालत आहेत, मक्खन गाड्या आहेत आणि प्रचंड डिमांड आहे. प्रत्येक सेलिब्रिटीकडे एक ना एक जागवार लँड रोवर तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचा आता सेल होतोय आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्याला ग्रो करण्याचा प्रयत्न केलाय. चार्टवर जर बघितलं तर एक डाऊनफॉल त्यांचा होता, ही एक व्हाईट फेस त्यांची होती. मी वारंवार याला क्रिटिसाइज करून सांगत होतो इथं एंट्री घेऊ नका, पण जेव्हा आपण इथं आलो या रेंजमध्ये आपल्या कंटिन्युअसली व्हिडिओ बनायला सुरू झाल्या. गेले 2-3 मी कंटिन्युअसली सांगतोय की स्टॉकमध्ये दम आहे. आता हा मूव्ह करायला तयार झाला बिकॉज फंडामेंटली काही चेंजेस झालेत, फंडामेंटली काही डिसिजन झालेत, काही नवीन पैसा आता यामध्ये इन्वॉल्व झालाय आणि ठरवलं आलंय की आता इथून पुढे या कंपन्यांना खूप चांगल्या प्रकारे ग्रो करायचं. जो JLR एक कंपनीसाठी कन्स्टंट होता म्हणू शकता किंवा एक
त्रास सुद्धा म्हणू शकता कंपनीसाठी, काही काळासाठी एक क्षणी होता कंपनीसाठी तो म्हणजे टाटा ग्रुपसाठी, पण आता तोच हिरो प्रोडक्ट बनला आणि कंपनीनं ते करून दाखवले, त्यासाठी खरंच कंपनीला अप्रिशिएट करायला पाहिजे. आता ऑलमोस्ट 530 रुपयाच्या आसपास हा ट्रेड करतोय, ब्रेकआउटच्या डायरेक्शनने तो जातोय, पण इथे 2 ते 3 वेळा इन्व्हेस्टमेंट करणं या स्टॉकमध्ये फायद्याचं ठरू शकतं, कारण छोटा ब्रेकआउट होऊ शकतो, परत पुलबॅक येऊ शकतो, पुलबॅक आल्यानंतर अजून काही क्वांटिटी ऍड करणं आणि नंतर परत एक रॅली कंटिन्यू होऊ शकते ब्रेकआउटच्या डायरेक्शनने आणि मोठा पैसा आला. यामध्ये 2 मोठ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत स्टॉकमध्ये मोठा पैसा येत नाही, जबरदस्त इन्व्हेस्टमेंट एखाद्या स्टॉकमध्ये होत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही ओरडा, काहीही कंपनीचं होऊ दे, ती कंपनी ग्रो होत नाही. कंपनी इन द सेन्स स्टॉकबद्दल मी बोलतोय. भलेही स्टॉकचा सेल्स त्या जर 1 कोटी असेल आणि हळूहळू तो 1 लाखावर आला, ड्रॉप झाला, पण ऑपरेटर स्टॉकमध्ये पैसा टाकतोय आणि त्याला उचलतोय, तर डेफिनेटली स्टॉक ग्रो होणार. टाटा मोटरमध्ये पण तेच झालं, फंडामेंटली जबरदस्त ग्रोथ झाली, पण दुसरी गोष्ट मोठा चंक पैसा पण यामध्ये आलाय, जो FIIचा आहे आणि DIIचा आहे. 2-2% हिस्सेदारी ऍट अ टाइम खरेदी रिसेंटली यांनी केली आहे, सो दॅट मोठ्या पैशामुळे मोठी ग्रोथ यामध्ये एक्सपेक्टेड आहे आणि ते लोक मिनिमम 20-25-30% घेतल्याशिवाय यातून बाहेर पडणार नाहीत. म्हणून आपल्याला सुद्धा इझिली 15-20% अपेक्षा यामधून ठेवता येऊ शकते. सो व्हिडिओ जर आवडला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल, तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.